आज रिपब्लिकन सेनेतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर सरसेनेने आनंदराव आंबेडकर साहेब व प्रदेश कमिटीच्या वतीने आंदोलन घेण्यात येत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी आप शब्द बोललेल्या ते खासदार रामदास आठवले यांचा निषेध म्हणून या ठिकाणी आंदोलन घेत आहे. कारण राजा महाराजाच्या काळात एक नटी त्यांना खुश करण्यासाठी राहत होती आणि आज RSSला खुश करण्यासाठी हे रामदास आठवले नटीसारखा प्रकार करत आहेत आणि त्या रामदास आठवलेचा या ठिकाणी आम्ही निषेध म्हणून आंदोलन करत आहे व त्यांचे कार्यकर्ते आंबेडकर घराण्यावर जी टीका करत आहेत त्यांना एकच सांगणं आहे की आंबेडकर घराणं आम्हाला सर्वश्रेष्ठ आहे आणि जर तुम्ही यानंतर जर आंबेडकर घराण्यावर टीका करत असाल तर तुम्हाला जशा तसे उत्तर देऊ व आपल्या जर तुम्हाला आंबेडकर घराण्याचा एवढा कटाळा आहे तर स्वतःचं बापाचं नाव लावून राजकारण करावे असं या ठिकाणी थांबतो. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षा घेतल्यानंतर या देशामधली अस्पृश्यतेच्या गटारीत अडकलेल्या बांधवांना मुक्ती मिळाली. परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मदीक्षेबाबत या ठिकाणी असलेला भाजप पुरस्कृत खासदार रामदास आठवले यांनी बाबासाहेबांची धम्मदीक्षा बाबासाहेबांनी मजबुरीमध्ये घेतली अशा पद्धतीचं जे वादग्रस्त विधान केलेलं आहे त्याचा आम्ही रिपब्लिकन सेनेच्या वतीने धिक्कार करतो. या ठिकाणी RSS असेल, सनातन प्रभात असेल, अभिनव भारत असेल, या संघटनांनी देशामध्ये भगवा दहशतवाद माजवलेला आहे. आज काही दिवसांपूर्वी काही संघटनांवरती बंदी घालण्याचा प्रयत्न करण्यात आला, काही संघटनांवरती कारवाई करण्यात आली, परंतु कारवाई करत असताना भगव्या दहशतवादी संघटना आणि इस्लामिक संघटना यांच्यामध्ये भेदाभेद केला जातो आहे. जाणीवपूर्वक इथल्या इस्लाम धर्मियांना बदनाम केलं जात आहे आणि हे षडयंत्र कधीही आम्ही सक्सेस होऊ देणार नाही. याच्यामुळे आमची प्रामुख्याने मागणी आहे, RSS तर कुठल्याही प्रकारे रजिस्ट्रेशन नाही आहे, RSSकडे कोट्यवधीची मालमत्ता आहे, मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा आहे. एवढं सगळं असताना त्यांना पाठीशी घालण्याचं कारण काय? अनेक बॉम्बस्फोटामध्ये RSSचे आरोपी पकडले गेलेले आहेत परंतु त्यांच्यावर सरकार कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही आणि या अशा लोकांचं समर्थन खासदार आठवले करतात. म्हणून आज या ठिकाणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशाने हे आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. सचिन निकम.